Welcome student. Today we will learn about the topic aldehydes, ketones and carboxylic acid. Aldehydes, ketones and carboxylic acid. Aldehydes, ketones and carboxylic acid. अपन या टॉपिक मधला सब पॉइंट केमिकल रिएक्शंस ऑफ अल्डिहाइड्स कीटोन्स एंड कार्बोक्साइलिक एसिड हा सब पॉइंट पाहणार आहोत. यामध्ये केमिकल रिएक्शंस ऑफ अल्डिहाइड्स एंड कीटोन्स यामध्ये ही रिएक्शन आहे पण ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइट NaHSO3 ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइट NaHSO3 फेर aldehydes or ketones which on reacts with sodium bisulfite NaHSO3 to gives corresponding sodium bisulfite purple aldehyde sodium bisulfite ketone sodium bisulfite ata ya madhe pa NaHSO3 yala apan sodium bisulfite mhanto आणि NaHSO4 असेल तर त्याला सल्फेट म्हणतो. सल्फाइड आणि सल्फेट हा यामध्ये फरक आहे पहा. SO3 आणि SO4 इतर SO3 आणि SO4 यामध्ये फरक आहे पहा. SO3 असेल तर त्याला आपण सल्फाइड म्हणतो आणि SO4 असेल तर त्याला आपण सल्फेट म्हणतो. म्हणजे ही रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ सोडियम बाय सल्फाइड. जर अल्डिहाइडची रिएक्शन सोडियम बाय सल्फाइड बरोबर केली किंवा कीटोनची रिएक्शन सोडियम बाय सल्फाइड बरोबर केली तर त्या ठिकाणी अल्डिहाइड सोडियम बाय सल्फाइड किंवा कीटोन असेल तर कीटोन सोडियम बाय सल्फाइड हा प्रोडक्ट मिळतो. ठीक आहे. आता त्याचे आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल पे अल्डिहाइड लाईक अशिताल्डिहाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ सोडियम बाय सल्फाइड NaHSO3 sodium bisulfite to gives corresponding compounds like acetaldehyde sodium bisulfite. आता इथे काय होते पहा. हा CH3 CH याला acetaldehyde म्हणतो आणि या acetaldehyde मध्ये यामध्ये हा जो हायड्रोजन ऍटम आहे हा हायड्रोजन ऍटम हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हा हायड्रोजन ऍटम हा डायरेक्ट कार्बन ऍटमला यामध्ये अटॅच होतो. हा जो हायड्रोजन ऍटम आहे हा NaSO3 हा पॉझिटिव्ह आहे हायड्रोजन हा निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे NaHSO3 हा हायड्रोजन आपण वेगळा काढूया आणि राहिले SO3Na हा SO3Na हा कार्बन ऍटमला अटॅच होतो. हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन ऍटमला अटॅच होतो आणि हा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्वर्जन ही सिंगल बॉन्ड मध्ये होतो आणि सिंगल बॉन्ड मध्ये झालं तर हा निगेटिव्हली चार्ज आहे हायड्रोजन ऍटम हा ऑक्सिजन ऍटमला अटॅच होतो आणि इतर डबल बॉन्ड OH कन्वर्जन हे डबल बॉन्ड OH कन्वर्जन सिंगल बॉन्ड OH मध्ये होते. म्हणजे इथं पहा हा OH डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होऊन हा हायड्रोजन ऍटम आहे हा इथं आला हा हायड्रोजन ऍटम इथं आहे आणि SO3Na acetaldehyde sodium bisulfite. आता जसे ही acetaldehyde रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइट तसंच ऍडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइट ऑन कीटोन. आता कीटोन पर